जी घटना घडली तर माणुसकीला काळीमा फासणारी घटना अशा पद्धतीने महिलांना भरचौकात बांधून मारहाण करण्यात आले. खरं आहे की अत्यंत अमानुष आणि माणुसकीला काळीमा म्हणण्यापेक्षा समाजाचं मन हेलावणारी अशी ही घटना आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ज्योती तालुका आहे, त्याच्यामध्ये वणी बुद्रुक नावाचं गाव आहे, छोटंसं गाव आहे. या गावामध्ये अंधश्रद्धेच्या आणि जादू टोणा भाणामती असे संशय घेऊन अनेक गावकऱ्यांनी त्यांना भर चौकामध्ये बांधून मारहाण केली. मला माहीत झाल्यानंतर पोलीस अधीक्षक तातडीनं त्या ठिकाणी रवाना झाले कालच. आज या संपूर्ण घटनेच्या संदर्भात संपूर्ण माहिती प्राप्त झालेली आहे. हा हिंदू वर्सेस दलित वगैरे असा वाद नाही तिथे. त्यामध्ये तिथे मातंग आणि दलित असा समाज तिथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यात असतो आणि त्या दोन समाजामध्ये ह्या घटनेला सुरुवात झाली दोन समाजाच्या वादातून. आणि आत्ता 13 लोकांना त्या ठिकाणी अटक केलेली आहे. पण ही घटना म्हणजे खरं म्हणजे कोणत्याही माणसाला बघताना की आपण कुठल्या युगात आहोत की अजूनही या सगळ्या अंधश्रद्धेला बळी पडून आणि जादू टोण्यासारख्या एखाद्या काल्पनिक गोष्टी पुढे करून आपण त्या वय पाहिलं तर त्या लोकांचे 70 वर्ष 74 वर्ष असं वय असलेल्या लोकांना अमानुषपणे मारहाण करणं हे निश्चितच निंदनीय आहे. आणि या घटनेमध्ये जो जो दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश आम्ही पोलीस विभागांना दिलेले आहेत. कुठल्याही स्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आणि यातून कुठलाही दोषी माणूस सुटणार नाही अशा प्रकारचे आदेश पोलीस विभागानं दिले आहेत. आणि पोलिसांनी आत्तापर्यंत 13 लोकांना अटक केलेली आहे आणि पुढील चौकशी पोलीस करत आहेत. त्यामध्ये जो कोणी पुन्हा चौकशी अंती मिळेल त्यालासुद्धा तातडीनं अटक करण्यात येईल. परंतु आपण जादू टोणा भाणामती यासारख्या प्रकारासाठी अनेक वेळा आपण विधानसभेत चर्चा करतो, लोकसभेमध्ये चर्चा होते, त्या संदर्भात कायदेही आहेत. पण अशी स्थिती असतानासुद्धा लोकांमध्ये एक धाक या सगळ्या प्रकरणामध्ये घटनेमध्ये व्हावा, धाक निर्माण झाला पाहिजे अशी आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टीनं आता भविष्यात पाऊल टाकण्याची आवश्यकता असं मला वाटतं. आणि या संदर्भात मी मुख्यमंत्री महोदयांनाही आता जाऊन चर्चा करणार आहे की पुढच्या अधिवेशनामध्ये यावर चर्चा झाली पाहिजे की हे सगळे काही भुताटकी हे ते सगळं असे करून संशयावरून जीव जातात लोकांचे आणि माणसाची त्यामध्ये इनोसंट लोकं जी असतात त्यामध्ये त्यांना विनाकारण छळ आणि मारहाण मोठ्या प्रमाणात होते. एकाचा तर हात त्या ठिकाणी तुटलेला आहे. आणि ही हिंमत जी झाली ती हिंमत भविष्यात होऊ नये या अशा कुठल्याही प्रकरणामध्ये पाऊल टाकण्याची अशा प्रकारची चर्चा होऊन त्यावर कडक पुन्हा कायदेसुद्धा केले गेले पाहिजे, त्याच्यावर दुरुस्ती केली गेली पाहिजे कायद्यामध्ये असेल त्या कायद्यामध्ये. आणि त्या दृष्टीने आमचा निश्चितच प्रयत्न राहणार आहे. सर पण कुठतरी जादूटोणा विरोधी कायदा असताना सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत आणि त्याला कुठतरी सामाजिक तेढचा सुद्धा किनार असल्याचं दिसून येतं. नाही, सामाजिक तेढ आहेच या गावामध्ये. थोडासा सामाजिक तेढ म्हणण्यापेक्षा मतभेद आणि दोन समाजातील आहेत ते समाज दोनही समाज दलितच आहेत. विशेष करून म्हणजे दलित समाजातील दोन्ही वर्ग मोडतात आणि हे जे गाव आहे हे अत्यंत दुर्गम भागातलं गाव आहे. तेलंगणा सीमेला लागून असलेलं हे जवळपास गाव आहे आणि त्या सीमेवरच्या गावामध्ये तेलुगू भाषिक लोकसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या गावामध्ये आहेत. तेलुगू भाषा बोलणारे मराठीचे मराठी बोलतात पण तेलुगू भाषेचं प्रभुत्व त्या गावावर आहे. आणि ही जी काही घटना घडली ती घटना संशयावरून घडली, अशिक्षितपणा जुन्या लोकांमध्ये अद्यापही रूढ आहे असं ते एकूण त्या घटनेवरून दिसतो आहे. आणि पूर्वी तर काही लोकांनी त्यांना सुरुवात केल्यानंतर मग गावातील अनेक लोकंसुद्धा त्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेत. एकूण व्हिडिओ चित्रफित तिथली माझ्याकडे आल्यानंतर मी ते पाहिल्यानंतर असं वाटतं की एक 30-40 लोकांचा एक समूह त्या ठिकाणी त्यांना त्रास देतो आहे. पण बाकीच्या लोकांची मात्र भूमिका ही बघण्याची भूमिका होती पण त्यांना सोडवण्याची भूमिका नव्हती हे खेदानं सांगावं लागतं. खरं तर तरुणांनी आवाहनही मी करतो की अशा घटनेमध्ये तरुणांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे.
ते मारहाण करणारी सगळी जर आपण मंडळी पाहिली तर ती सगळी बुजुर्ग मंडळी होती, वयस्क मंडळी होती, मार खाणारी आणि मारणारी सुद्धा, पण तरुण अनेक तरुण ती ते बघत होते. तरुणांनी आता अशा प्रसंगी पुढे आलं पाहिजेत आणि त्यांना सोडवण्याची भूमिका स्वीकारली पाहिजेत. गाववाले असा काही प्रकार असेल त्याला विरोध केला पाहिजेत. अनेक सुशिक्षित तरुण त्या गावामध्ये आहे आणि त्याची सगळी माहिती आपण घेतो आहोत. पण झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि जो कोणी असेल यामध्ये त्याला एकालाही माफ करण्यासारखा प्रकार नाही. त्याच्यावर कडक कारवाई नक्की केलीच पाहिजे आणि त्या दृष्टीनं पोलीस प्रशासनाने काम सुरू केलेलं आहे. सर, दुसरा विषय आहे ओबीसी संदर्भात. उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुनावणी आहे. मागच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एम्पिरिकल डाटा संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करायला सांगितलं होतं. ती भूमिका उद्या केंद्र सरकार स्पष्ट करणार आहे. परंतु आताच्या निवडणुकांची तयारी होऊ घातली आहे. नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचे टपाल रचनेसंदर्भातले आराखडे तयार करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता ओबीसी आरक्षणाचं काय होणार अशी भीती या सगळ्या नगर परिषदांमध्ये आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला, सगळ्यांना जग जाहीर आहे. त्यानंतरच्या घटना संपूर्ण महाराष्ट्राच्या पुढे आहेत. आम्ही एम्पेरिकल डेटा म्हणा किंवा जो काही सेन्सस 2011 झाला, 2013 पूर्ण झाला, त्यांच्याकडे माहिती ही झाली जात आणि आहे. जनगणना त्यावेळेस झालेली होती, त्याची माहिती जर आम्हाला उपलब्ध झाली असती तर आत्ता हा तिळा सहज सुटता आला असता. कदाचित त्याला पुन्हा तो आरोप प्रत्यारोप आम्ही केंद्रावर ढकलतो, केंद्र आमच्यावर ढकलते असं त्याला स्वरूप कदाचित तो काही लोक काही मंडळी त्याला देतील. पण मला वाटतं की ते तसं स्वरूप देण्याची आवश्यकता नाही. ज्या जो सोपा मार्ग आहे तो सोपा मार्ग निवडला जावा. कारण प्रामाणिकपणे आणि इमानेद्वारे जर ओबीसीचं आरक्षण टिकावं असं जर ज्या ज्या लोकांना वाटत असेल त्यांनी केंद्र राज्य असा मतभेद न करता जिथे उपलब्ध डाटा आहे तो मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता होती. पण दुर्दैवानं आम्ही आपसात भांडत राहिलो आणि जे सहज आणि सोपं होतं ते आम्ही कठीण करून आपल्या ओबीसी समाजाचा आम्ही नुकसान करण्यासाठीच काय का राजकारण करतो काय अशा प्रकारची भावना दृढ व्हायला लागली. मला या संदर्भात एवढंच सांगायचं की अजूनही हा प्रश्न सहज सुटू शकेल. केंद्र सरकारला आमची विनंती राहणार आहे की आहे ते द्या, जेवढी आवश्यकता आहे तेवढं आम्हाला द्या. आत्ताच्या स्थितीमध्ये आम्ही आत्ता सुरू करतोच आहोत. आम्ही आयोगांच्या संदर्भातल्या बैठका वारंवार त्यांच्या झाल्यात, त्यांनी आम्हाला जे पत्र देऊन त्याच्यासाठी काही निधीची मागणी केली आणि त्याचं स्वरूप कसं असणार आहे एम्पिरिकल डेटा करण्यासाठी तेलंगणाच्या धर्तीवर करण्यासाठी आता मी उद्या परवामध्ये तीसुद्धा चर्चा आयोगांच्या बरोबर करणार आहे आणि सेक्रेटरींना विनंती करणार आहे की आयोग आणि आपण बसून एकदा या संदर्भात हे डेटा कलेक्ट करण्यासाठी सोपी पद्धत काय असेल तर आंध्र प्रदेशाकडे सुद्धा तेलंगणा सरकारने केलेलं आहे तर तेलंगणा सरकारची माहिती आपण घ्यावा अशा विनंती मी आयोगाला करणार आहे आणि सचिवांना आमचे मुख्य सचिव आहेत कोणते साहेब आणि सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना करणार आहे. जर हे शक्य आहे तर ते एक महिन्यामध्ये हा विषय पुढच्या महिन्यामध्ये आपण एक महिन्यामध्ये हा संपवण्याचा आमचा मानस आहे. आता राहिला सुप्रीम कोर्टाचा विषय. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही विनंती हीच केली आहे आणि कपिल सिब्बल साहेबांच्या माध्यमातून वकील लावले आहेत. आमचे पण राज्यातील काही वकील त्यामध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाला आमची अशीच विनंती आहे. आता केंद्र सरकार काय भूमिका घेते आहे, कारण केंद्राला सूचना सुप्रीम कोर्टाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे आणि जर उद्या जर त्यांनी मान्यच केलं तर मला वाटतं की आज हा विषय सोपा होऊन जाईल. पण मान्य नाही केलं तर मात्र मग माननीय सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देतात यावर सुद्धा भूमिका ठरणार आहे आणि या सगळ्यानंतर मग मात्र राज्याची भूमिका काय असणार आहे हे आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत. तुम्ही म्हटलं की एका महिन्यात हा प्रश्न सोडवण्याचा आपला प्रयत्न असेल, काय कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवण्याचा? नाही, तेलंगणा सरकारने एम्पिरिकल डेटा कलेक्ट करताना जी पद्धत अवलंबली आणि त्यांच्याकडे तो तयार पण झाला, त्यांनी एक ऑर्डिनन्स काढलं की 50% आतमध्ये जे काही SC ST पर्सेंटेज सोडून जेवढ्या जागा शिल्लक आहेत तेवढ्या 50% आतमध्ये त्या ऑर्डिनन्समध्ये प्रोव्हिजन करून ठेवली आणि दुसरीकडे एम्पिरिकल डेटा सॅम्पल डेटा कलेक्ट करून एकूण संख्या आणि त्याची स्थिती सामाजिक शैक्षणिक राजकीय. आता आपल्याला कुठली परिस्थिती आहे की एकूण या सगळ्या पॉलिटिकल आरक्षणासाठी राजकीय स्थिती त्यांची आहे की त्यांना किती वाटा मिळाला किंवा कशा प्रकारचा वाटा मिळाला, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यांची किती टक्के शिल्लक आहे, हा सगळा अभ्यास करून त्यांची आर्थिक या विषय तो करावंच लागेल. शेवट काय आहे की आर्थिक स्थिती मजबूत होण्याला राजकीयदृष्ट्या वरदस्त असल्याशिवाय आणि प्रश्न सोडवल्याशिवाय राजकारणामध्ये सक्रिय सहभाग ओबीसी समाजाचा असल्याशिवाय त्या समाजाला त्या समाजाचे प्रश्न सुटू शकत नाही, त्या समाजाला न्याय मिळू शकत नाही, समाजाच्या वाट्याचं मिळू शकत नाही. म्हणून हे राजकीय आरक्षण त्याची आवश्यकता होईल. कारण ओबीसी हा पूर्ण समाजातलं
अनेक घटक समाजा एक जाती आहेत त्या फार दुर्लक्षित आहेत, उपेक्षित आहेत, आणि त्या दुर्लक्षित उपेक्षित जातीसाठी हे करण्याची आवश्यकता आहे। म्हणून आपण त्या पद्धतीनं तेवढाच एक विषय घेऊन जर आपण पुढे आलो आणि त्या आम्ही त्यांची माहिती मागितली आहे, सगळी माहिती आम्ही कलेक्ट करतो। तेलंगणा सरकारने ज्या पद्धतीने केली त्यांनी फार कमी वेळामध्ये ही सगळी माहिती गोळा केलेली आहे, त्या धर्तीवर करण्याचा आमचा प्रयत्न होईल। महिना दीड महिन्यामध्ये पुढच्या डिसेंबर ऑक्टोबर एंडपर्यंत जरी आम्ही हे करू शकलो तरी पण नोव्हेंबर डिसेंबरला येणाऱ्या सगळ्या निवडणुकीसाठी हे आरक्षण टिकवणं हे आता आमचं उद्दिष्ट राहणार आहे। पण आज सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारची भूमिका यावर जी चर्चा जे निर्देश होतील किंवा निर्णय होईल त्यावर मात्र पुढील गोष्टी अवलंबून असणार आहे। सर, काल कल्याण सिंग यांचं निधन झालं, त्यामध्ये एक अनुचित प्रकार घडला आहे की ज्या ठिकाणी तिरंगा ठेवण्यात आला होता त्यावरती भाजपचा झेंडा लावण्यात आला होता, त्यावरून वेगवेगळ्या पद्धतीने आक्षेप घेतला जातोय, कारण की एखाद्या पक्षाचा झेंडा तिरंग्याच्या वरती कसा काय असू शकतो? नाही बघा, पक्षाचा व्यक्ती हा पक्षापुरती मर्यादित असतो। पक्ष कार्यालयात तुम्ही घेऊन जाऊन ते त्या मृतदेह किंवा ते असं त्या यांना पार्थिव देहाचं कोणी अंत्यदर्शन घेत असेल तर त्या ठिकाणी तिकडे पक्षाचं वगैरे करत, ज्यावेळेस एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कल्याण सिंगचं कारकिर्द होती आणि त्यावेळेस ते तो राजकीय सन्मान होता, त्यांचा तिरंग्यामध्ये जो सन्मान होता, त्या ठिकाणी जाऊन आपल्या पक्षाचा झेंडा हे करणं हे निश्चितपणे मला वाटतं की तिरंग्याचा अपमान त्या ठिकाणी झालेला आहे। आणि एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांनी ही समज आणि बूज ही असायलाच पाहिजे होती, पण ते दुर्दैवानं इतक्या पक्षाच्या याच्यामध्ये ते वाहून जातात की देशाचा अभिमान, देशाचा स्वाभिमान कशात आहे हे सुद्धा दुर्दैवानं विसरलं जात आहे। पण ही तर टीका काय, खरं तर एखाद्याने जर हा प्रकार केला असता त्याला राष्ट्रद्रोह म्हणून त्यांच्यावर खटले दाखल केले असते। आता यांच्या ह्या सगळ्या चुकीला काय क्षमा करणार, कुठले खटले दाखल करणार, हा मोठा प्रश्न येतो। अशा चुका होऊच नये, कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकांनी या चुका करू नयेत। ज्यावेळेस आपण शासकीय इतमानामध्ये त्यांचा अंत्यसंस्कारासाठी आपण त्यांना तो सन्मान देतो अशा वेळेस तिथे पक्ष नसतो, तर जी व्यक्ती त्या सर्वोच्च पदावर असल्यानंतर त्याचा तो देशाकडून तो गौरव तिरंग्यामधून, तिरंगा म्हणजे देशात देशाकडून गौरव, तिरंग्यातून गौरव होणं म्हणजे देशाच्या माध्यमातून त्याचा गौरव होणं, मग त्याला पक्षामध्ये संकुचित विचारधारेने का बांधलं जातं? ही संकुचित विचारधारा आहे, ही पहा अशा याच्यामध्ये असणं हे दुर्दैवच आहे देशाचं असं मी मानतो। सर, काल दोन दिवसापूर्वी एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, तो म्हटल्याचे रिपोर्ट, त्याचा मृत्यू झाला आहे। भाजपचा आक्षेप असा आहे की हे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांचं नाही आहे, काही मोजक्याच लोकांसाठी आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा जीव जातो। असं आहे की हा प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा काल आज नाही, मागची सरकार होती त्यावेळेस काही थांबला होता असं नाही। एका शेतकऱ्याच्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मंत्रालयामध्ये त्यांनी उडी मारली, हा प्रकार काही अलीकडचाच आहे मागच्या सरकारमधला। एका शेतकऱ्याला तर मंत्रालयात प्रवेशच होऊ दिला नाही आणि त्याला बांधून ठेवल्या गेलं। अशा अनेक घटना आहेत, घटना सांगायला झालं तर खूप मोठ्या घटना सांगता येतील। दुर्दैव आहे की आता तरी कुठल्या विषयामध्ये शेतकरी ह्या सगळ्या परिस्थितीला सामोरा जातो आहे, शेतकरी आत्महत्या का करतो आहे या संदर्भात अनेक वेळा सभागृहात चर्चा झाली आणि तरी पण शेतकऱ्याच्या दुर्दैवी नशिबानं शेतकऱ्याच्या संदर्भात असं दुर्दैवी घटना घडतात, प्रसंग येतात, हे काय कोणत्याही राज्यकर्त्यांना भुषणावं नाही, हे आम्हाला नाही, कोणताही राज्यकर्ता असेल त्याला भुषणावं की शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी या स्टेजला जाणं। पण मला वाटतं की आरोप करण्यापेक्षा आपण त्यामागची भूमिका समजणं हे मला महत्त्वाचं वाटतं। मागच्या सरकारमध्ये ज्या गोष्टी झाल्या की काही लोकांनी सांगितलं की शेतकऱ्यांची आत्महत्या जर आत्महत्याला जबाबदार धरून मुख्यमंत्र्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, हे पॉलिटिकल स्टंट आहे। असे आरोप प्रत्यारोप करणे राजकीयदृष्ट्या त्या शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका सोडून आपण काहीतरी ते तो विषय भरकटणं आहे। खरं तर त्या मुळाशी गेलं पाहिजे, त्याची चर्चा झाली पाहिजे आणि त्यातून शेतकऱ्याला मजबूतीनं कसं उभं करता येईल तो विचार होण्याची आवश्यकता, त्या तशा प्रकारच्या सूचना केल्या गेल्या पाहिजेत। अनेक वेळा मंत्रालयात शेतकरी येतात आणि त्यावेळेस ते आत्महत्येसाठी त्यांचे प्रश्न सुटले नाही तर त्या स्टेजला जातात। यापूर्वी मागच्या सरकारमध्ये सुद्धा अशा 6-7 घटना घडलेल्या आहेत, याही आता त्यांना त्यांची समजूत काढणं, कदाचित आमच्या सरकारकडे कोणी आला तर त्याचं गांभीर्य समजून घेऊ आणि ते मांडू। लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा, तिथल्या जिल्ह्यातील आमदार असतील, खासदार असतील, तिथल्या लोकांनीसुद्धा ही त्या शेतकरी जर त्यांच्याकडे पोहोचून जर त्यांची कैफियत मांडत असेल तर ते गांभीर्यानं घेणं
आणि त्याला न्याय देणं ही भूमिका सर्वांनी मिळून ठरवली पाहिजे, तरच हे प्रश्न सुटू शकतात. देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा म्हटलं की ही जी युती आहे ती अनैसर्गिक आहे आणि त्यामुळे या युतीचा काही भरोसा नाही. आता असं आहे की अनैसर्गिक युती म्हणजे मग मुफ्ती मोहम्मद सईद बरोबर झालेली युती नैसर्गिक होती का की अनैसर्गिक होती, ह्याचे प्रश्न कुठेतरी आपण शोधले पाहिजेत. आरोप एखाद्या सरकारच्या संदर्भात ही भूमिका जर असेल तर मग तिथे झालेले अनेक राज्यामध्ये जी काही आहे, मागच्या वेळच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की युती झाली होती राजद आणि याची आमच्या नितीश कुमारांची आणि लालू प्रसादांची, पण निकाल लागल्यानंतर काही काळ सत्तेत राहिल्यानंतर नितीश कुमार पुन्हा भाजपबरोबर झाले. ती नैतिक ती युती कोणती होती, ती नैसर्गिक होती की अनैसर्गिक होती. त्यामुळं राजकारणामध्ये नैसर्गिक अनैसर्गिक नाही, जो तो आपल्या सोयीचा बोलतो जो तो आपल्या सोयीचा करतो, ज्या त्या आपल्या पक्षासाठी करतो पक्ष वाढवण्यासाठी करतो. त्यामुळं ह्या भूमिकेकडे राजकीयदृष्ट्या स्टेटमेंट होत असतील तर फार मला वाटतं की त्यातलं गांभीर्य राहत नाही असं माझं मत आहे. आता मला माहीत नाही की मी सुद्धा वाचलेलं आहे आणि आशिष आजचं त्यांच्या त्या दोन घराण्यातला फार जुना आणि मला वाटतं की वारसान हक्कानी चालत आलेला वाद आहे, त्यातून हे असे प्रकार घडत आहेत. त्यामध्ये तो हे ते आरोप प्रत्यारोप आहे, त्यात हे काही नवीन नाही आहे, हे सगळं जुनं आहे. झालं ना नाही, चंद्रपूर जिल्ह्यामधील राजुरा तालुक्यातील वणी बुद्रुक हे तेलंगणा सीमेच्या जवळ असलेल्या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी आणि मन हलवणारी घटना घडली. 5 दलित आणि वृद्ध दाम्पत्यानं अमानुषपणे चौकात बांधून मारहाण झाली, याचं तर नक्कीच समाजातून सर्वत्र निषेध होणं आवश्यकच आहे. पण जादूटोणा किंवा भूतप्रेत किंवा भाणामतीसारख्या अशा अंधश्रद्धेसारख्या गोष्टीला बळी पडून अशा घटना होत असताना ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी वयस्कच वयस्कांना मारत असताना मी बघितलं, ते सगळे एकूण व्हिडिओ चित्र पाहिले, तरुण सगळे बघायची भूमिका घेत होते. तरुणांनी खरं अशा प्रकरणामध्ये स्वतः जाऊन सोडवण्याची आवश्यकता आहे, ते बघत राहायची, सेल्फी काढत राहून व्हिडिओ चित्र करत करणं हे आजच्या समाजातील लागलेलं एक मला वाटतं की हे जी पद्धत चालू झाली आणि ही जे किळच आहे असं समाज आणि एकूण घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पोलिसांनी मी सांगितलं कालच स्वतः पोलीस अधीक्षक जाऊन त्या ठिकाणी घटनास्थळावर जाऊन आले, 13 लोकांना त्या ठिकाणी अटक झालेली आहे, पुन्हा कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करायचे निर्देश दिले आहेत. अशामध्ये कुठलाही कितीही मोठा असू दे दोषी जो असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत आणि पोलिसांनी अचूक दिशेनं काम सुरू केलेलं आहे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पुढच्या भविष्यामध्ये विधानसभेमध्ये अशी बिलं आहे असे कायदे आहेत, आपण कायदे केले आहे अंधश्रद्धेविरुद्ध बिल आणून आपण चर्चा करू काय, पण त्यानंतर सुद्धा अशा घटना जर घडत असतील तर पुन्हा अधिक या संदर्भात चर्चा होऊन कायदे करण्याची मजबूत कायदे करण्याची आवश्यकता आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाबरोबरसुद्धा या संदर्भात मी चर्चा करणार आहे आणि झालेली घटना त्याचा निषेधच करून निषेधच सर्व लोक करा. आम्ही पण त्यामध्ये असलेल्या सगळ्या दोषींच्या विरुद्ध हे काही धार्मिक तेढ निर्माण करणारी घटना नाही, दोनही समाज जे काही आहेत त्यात सहभागी झालेले ते दलितच आहेत. मातंग आणि बौद्ध अशा त्याच्यातला तो एकूण झालेला वाद मला प्राथमिक माहिती जे पोलिसाकडून मिळालेली आहे की तिथे धार्मात किंवा जातीय तेढ अशा प्रकारचं नव्हतं आणि एकूण त्याला अंधश्रद्धेला बळी पडून अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून ही झालेली घटना आहे. पण अशा घटना होऊ नये म्हणून पुढच्या पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नक्कीच पोलीस यावर संदर्भ कडक कारवाई करणार आहे. नाही, भुजबळ साहेब चालले आहेत दिल्लीला आणि कपिल सिबल साहेबांना या ठिकाणी आम्ही नेमलेलं आहे. आमचीच विनंती होती की कपिल सिबल साहेबांना या ठिकाणी लावलं पाहिजे. संपूर्ण एकूण झालेल्या ओबीसीच्या निर्णयाच्या संदर्भात सर्व वस्तू विस्तृत सगळी परिस्थिती सगळ्यांच्या पुढे आहे. आता आम्ही विनंती केली होती की सुप्रीम माननीय सर्वोच्च न्यायालयाला की एम्पिरिकल डेटा केंद्राने आम्हाला मिळवून देण्यासाठी आपण निर्देश द्यावेत आणि केंद्राला सूचना कराव्या.
आता सुप्रीम माननीय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सूचना केलेल्या आहेत आणि आज जे काही सुनावणी आहे त्यावर आता मला असं वाटतं की एकतर केंद्र सरकारची काय भूमिका सुप्रीम कोर्टात मांडतील त्यावर बरेच गोष्टी अवलंबून आहेत आणि जर केंद्र सरकारने दिलं तर हा मार्ग ओबीसीचा आरक्षणाचा अगदी सहज सुटेल आणि त्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही. जर केंद्र सरकारची भूमिका नकारात्मक राहिली तर मग सुप्रीम कोर्टाने जर निर्देश दिले तर ते त्यांना बंधनकारक राहील. पण आता ही सगळी भूमिका केंद्र सरकारची आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाची या संदर्भात पुढच्या निर्णयानंतरच राज्याला काय करायचं ते ठरेल आणि राज्य कदाचित मग यामध्ये काय निर्णय होतो. आम्हाला सोपा मार्ग हाच वाटतो की आत्ताच्या स्थितीमध्ये एम्पिरिकल डेटा कलेक्ट करणं अत्यंत कठीणच आहे पण आम्ही त्यासाठीसुद्धा तयारी करतो. पण उद्या जर कोविडचे पुढच्या महिन्यामध्ये लाट आली आणि मग त्यामध्ये अडथळे आले तर अनेक गोष्टी थांबून जातील. त्यासाठी अशा या पॅन्डेमिक स्थितीमध्ये हे सगळं करणं फार कठीण आहे. म्हणून केंद्र सरकारलाच आमची विनंती असणार आहे ह्यातून की आपण आहे उपलब्ध डाटा तो द्यावा आणि दिला नसल्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती केलेली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे